हिवऱ्यातर्फे नारायणगाव येथील सन्मित्र ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्थेची वार्षिक सर्वसाधारण सभा नुकतीच खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली. या सभेसाठी सभासदांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. हिवऱ्यातर्फे नारायणगाव येथील ग्रामविकास मंडळाच्या स्वर्गीय साबीरभाई शेख सभागृहात सन्मित्र पतसंस्थेची 22वी वार्षिक सर्वसाधारण सभा झाली. सभेच्या अध्यक्षस्थानी पतसंस्थेचे अध्यक्ष अशोक भोर होते. यावेळी पतसंस्थेचे संस्थापक विलास कदम, कार्यालक्षी संचालक शरद खोकराळे, संचालक दत्तानाना भोर, डॉक्टर संतोष वायाळ, राजेंद्र रणदिवे, भालचंद्र खोकराळे, संतोष शिंदे, निर्मला खोकराळे, नयनाथ थोरात, डॉक्टर प्रवीण शिंदे, लेखापरीक्षक प्रदीप शिंगोटे तसेच सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते. सन्मित्र पतसंस्थेकडे सन 2021-22 अखेर 10,39,00,000 इतक्या ठेवी जमा असून 9,99,00,000 एवढे कर्ज वाटप केले आहे. संस्थेची 2,13,00,000 गुंतवणूक असून संस्थेस 15,00,000 इतका नफा झाला आहे. संस्थेची थकबाकी 6.5% आहे. या वार्षिक सभेत शरद खोकराळे यांनी अहवाल वाचन केले. यावेळी संतोष खोकराळे, शिवदास खोकराळे, भरत भोर, एकनाथ कुंडलिक, तानाजी भोर, मनीष मोरडे, बाबाजी शिंदे, किसनराव खोकराळे, आदिकराव जाधव, प्रभाकर भोर, हिरामण रणदिवे, आशिष भोर, सतीश भोर, दत्तू खोकराळे यांनी विविध मुद्द्यांवर झालेल्या चर्चेत सहभाग घेतला. संस्थापक विलास कदम, अध्यक्ष अशोक भोर, व्यवस्थापक राजेंद्र भोर यांनी सभासदांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तरे दिली. लाभांश वाटणे, शाळांना आर्थिक मदत करणे, सभासदांना दीपावली भेटवस्तू व 11% लाभांश देणे अशा विविध विषयांना या सभेत मंजुरी देण्यात आली. सभेचे प्रास्ताविक संस्थापक विलास कदम यांनी केले तर सूत्रसंचालन शरद खोकराळे यांनी केले. यावेळी सन्मित्र पतसंस्थेच्या वतीने विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींचा सत्कार करण्यात आला. मांजरवाडी जिल्हा परिषद आदर्श शाळेचे शिक्षक संजय रणदिवे, श्री संभाजी विद्यालयाचे मुख्याध्यापक विलास कदम, अशोक भोर, तुषार रणदिवे, डॉक्टर अनुष्का शिंदे, डॉक्टर संतोष वायाळ, माजी सैनिक बाळासाहेब मुळे, पोपट थोरात, निवृत्ती थोरात, मनीष मोरडे, भरत भोर आदी मान्यवरांचा विशेष सत्कार करण्यात आला.